शिरूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बसस्थानकाच्या पाठीमागे अमूल कंपनीचे पार्लर जिनराज शॉपी आहे. या शॉपीमध्ये अमूल कंपनीचे आईस्क्रीम, लस्सी व इतर थंड पदार्थ विकले जातात. परंतु या शॉपी मालकाकडून अमूल ब्रँडच्या नावाखाली दुसरे भेसळयुक्त प्रोडक्ट ग्राहकांना विकले जात असल्याची तक्रार अनेकांकडून आलेल्या आहेत. तसेच शॉपीधारक ग्राहकांशी उद्धटपणे वागतात व अरेरावीची भाषा करतात व कंपनीच्या दरापेक्षा जास्त किंमत ग्राहकांकडून वसूल केली जाते. हा सर्व प्रकार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल पवार यांनी अनुभवलाय. तरी सदर जिनराज शॉपीची अन्न औषध प्रशासनाकडून चौकशी करण्याचे निवेदन शिरूर तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार एस यू शेख यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जिनराज शॉपी धारकांशी संपर्क साधला असता गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. संध्याकाळी अमूल शॉपी येथे आमचे ग्राहक संरक्षणचे तालुका अध्यक्ष अनिल पवार गेले असता सदर दुकानामध्ये ज्या ग्राहकांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते त्या संदर्भामध्ये त्यांनी मला 7 वाजता फोन केला. त्यावेळेला मी त्या दुकान मालकाशी बोलल्यानंतर मलाही ते आढळून आलं की अतिशय उद्धटपणे बोलत होते आणि अमूल नावाच्या ब्रँडच्या नावाखाली इतर आईस्क्रीम विकल्या जाते हे निदर्शनात आमच्या तालुकाध्यक्षाला आलेलं आहे. आम्ही त्या संदर्भात आत्ताच तहसीलदारांना निवेदन दिलं आहे. प्रशासनाने यात दखल नाही घेतली तर शिवसेना येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करेल ही मी त्या निमित्ताने ग्वाही देतो. अमूल कंपनीचे अमूल पार्लर आहे जिनराज शॉपी म्हणून. त्या शॉपीमध्ये आम्ही काल 7 वाजता गेलो असताना ग्राहकासमोर सोबत म्हणजे कसं वागायचं आहे या पद्धतीने त्यांनी काही वागणूक दिली नाही आम्हाला. आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही अशी पद्धती वागणूक दिली नाही पाहिजे तर ते आम्हाला उत्तरांनी वेगळी भेटली आणि ते आम्हाला असं दिसून आलं त्या ठिकाणी की जे अमूल ब्रँड जो आहे अमूलचे पार्लर असतील आईस्क्रीम लस्सी त्या ब्रँडेड कंपनी नावाखाली जी लोकल घरगुती पद्धतीचं आईस्क्रीम दिलं जात आहे असं आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे असं करणं हे अन्न आणि भेसळ याच्यानुसार चुकीचं आहे आणि ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्यामुळे कारवाई करू शकतो. प्रतिनिधी उत्तम गडकरसह सुवर्णा ताकटे SP24 तास शिरूर.